आणि प्रेस कॉन्फरन्स घेण्यासाठी मी महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या वतीने उपस्थित आहे. या ठिकाणी उपस्थित असलेले ॲडव्होकेट खंडेराव चौरेजी, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष अस्मिताताई कांबळे, इंद्रजित देवकतेजी, नितीन भोसलेजी आणि उपस्थित सर्व माझ्या पत्रकार बंधूंनो, सर्वप्रथम अतिशय शॉर्ट नोटीसवर तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आम्ही मनोमन ऋणी आहोत. आज 6 एप्रिल 2024 भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस म्हणून आम्ही साजरा करीत असतो. 1980 साली सुरू झालेला भारतीय जनता पक्षाचा हा प्रवास आज लोकशाहीच्या खऱ्या अर्थाने आपण जनमताचा कौल घेऊन सरकारची स्थापना करतो. लोकशाही असलेल्या या देशामध्ये आपण वास्तव्य करत असताना लोकसभेची रणधुमाळी याच काळामध्ये सबंध देशभर आपण बघतोय. धाराशिवमध्ये देखील लोकसभेची ही रणधुमाळी आपण अतिशय जोरदार धाराशिवमध्ये बघताय. आम्ही नेहमीच भारतीय जनता पक्षाने बूथ जीता तो देश जीता ही संकल्पना राबवलेली आहे. ज्या लोकशाहीमध्ये मतदान करण्यासाठी मतदार आपला हक्क बजावत असतो तो असतो बूथ, आणि तो जितका सुदृढ तो जितका बळकट तेवढीच लोकशाही बळकट करण्यामध्ये आमचा मागच्या काळामधला प्रवास झालेला आहे. फक्त निवडणुका आल्या म्हणून नाही, सरकार आहे म्हणून किंवा सरकार नाही म्हणून या कुठल्याच गोष्टीचा फरक आम्हाला कधी पडला नाही. आम्ही आमचा बूथ मजबूत करण्याचं काम गेल्या अनेक वर्षांपासून करतोय. आजच्या दिवशी लोकसभा डोळ्यासमोर ठेवत असताना आमचा मतदार बंधू आणि भगिनी यांच्या संपर्कामध्ये या अनुषंगाने जावं. भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस हा आमच्यासाठी आमच्या अस्मितेचा मनाला ऊर्जा देणारा आणि कायमस्वरूपी एक मार्ग दाखवणारा दिवस आहे. तेव्हा मार्गस्थ करत असताना प्रेरणा देतो तो दिवस आम्ही प्रमाण मानून बूथ विजय अभियानाला सुरुवात केलेली आहे. आजच्या दिवशी समाजातल्या ते शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी आमचे जे अजेंडे आहेत, महायुतीचे जे अजेंडे आहेत ते घेऊन आम्ही आमचा बूथचा अध्यक्ष आणि पन्ना प्रमुख यांच्यासहित सगळ्यांना घेऊन मतदाराच्या घरोघरी जाण्याचा उपक्रम हाती घेतला आहे, जो बूथ विजय अभियानाचा महत्त्वाचा उपक्रम आहे. अतिशय छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटीज घेऊन आम्ही मतदारापर्यंत जाणार आहोत. मला आपल्याला सांगायला अतिशय आनंद होतो, 2014 मध्ये आम्ही आमच्या मतदाराला जी जी वचनं दिली होती ती 2019 ला आम्ही पूर्ण केली. 2019 ला आम्ही जे बोललो होतो ते सगळं पूर्णत्वाला आज आम्ही 2024 मध्ये नेलंय. ह्या अजेंड्याचं पूर्णत्व झालेला संकल्प पूर्णत्वाला गेलेला घेऊन आम्ही मतदारापर्यंत पोहोचणार आहोत. जो आपलं मतदान मताच्या स्वरूपात आम्हाला देऊ शकला नाही त्या सगळ्यांपर्यंत सुद्धा पोहोचायचं आम्ही ठरवले. त्याच्यासाठी, त्या मतदारासाठी, बंधूसाठी, भगिनीसाठी आम्ही गेल्या 5 वर्ष ज्यांनी आम्हाला मतदान केलं नाही पण त्यांच्यासाठी आम्ही जे काम केलं ते सांगण्यासाठी आम्ही या बूथ विजय अभियानाच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहोत. सोबतच आमचा बूथ अध्यक्ष असेल, आमचा पन्ना प्रमुख असेल यांचं एक संमेलन करायचं आम्ही ठरवलं. यावेळी आम्ही आमच्या बूथच्या याद्या घेऊन बसणार आहोत. ज्यांनी मतदान केलं नाही मागच्या काळामध्ये, ज्यांनी मतदान केलं याचा लेखाजोखा आमच्या बूथ अध्यक्षासोबत बसून त्या संमेलनामध्ये या सर्वांशी संवाद साधला जाणार आहे. जेणेकरून देश जर जिंकायचा आहे तर आमचा बूथ मागच्या काळामध्ये आम्ही जिंकला म्हणून इतक्या मोठ्या संख्येने आम्ही मोदीजींना पुन्हा एकदा देशाचा प्रधानमंत्री बनवू शकलो तोच अजेंडा घेऊन आम्ही बूथ विजय अभियानामध्ये आत्ता मतदारापर्यंत पोचायचं ठरवलंय. या बूथ विजय अभियानामध्ये प्रत्येक बूथवरती 370 अधिक मतदार मिळवण्याचा आमचा संकल्प आहे. आम्ही काम जे केलं आहे ते उत्तमरित्या समाजातल्या प्रत्येक घटकाला सोबत घेऊन केलेलं आहे. त्याच्यामुळे 370+ मतदान मागे आम्हाला जे काही मतदान मिळालं होतं त्याच्यापेक्षा 370 मतदान अधिक मिळवण्याचा संकल्प या बूथ विजय अभियानाच्या माध्यमातून आम्ही केला आहे. एकंदरीत प्रत्येक सगळेजण मिळून काम करत असताना प्रत्येकाला वाटतं की आपलं प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, पण आपण एकंदर महाराष्ट्रामधील परिस्थिती बघत असताना बघतोय की हा कोणाच्या मनामध्ये थोडाफार काही कमी जास्त भाव जरी असला
तरी तो लवकरात लवकर संपून जाईल. शेवटी महायुतीचा उमेदवार हा कुठल्याही पक्षाचा असला तरी तो एक कमळ दिल्लीला पाठवणार आहे, आणि तो एक कमळ पाठवण्याचा संकल्प महायुतीने मिळून महाराष्ट्रामध्ये घेतलेला आहे. त्यामुळे मोदीजींना प्रधानमंत्री बनवण्याचं स्वप्न हे महायुतीतल्या प्रत्येक कार्यकर्त्याचं आहे, प्रत्येक नेत्याचं आहे. त्यामुळे असा छोटासा असंतोष या मोठ्या अजेंड्यासमोर फार छोटा तो तात्काळामध्ये पेटून जाईल असा विश्वास मला या ठिकाणी व्यक्त करावा. महायुतीतील काही घटक पक्ष बंद पूर्ण करण्याच्या तयारीत आहे, तशी चर्चा देखील सोशल मीडियावर. मी आत्ताच सांगितलं आपल्याला की महायुतीचा प्रत्येक कार्यकर्ता आणि प्रत्येक नेता हा मोदीजींना धाराशिवमधून एक कमळ पाठवण्याचा संकल्प घेऊन महायुतीमध्ये काम करतो. त्यामुळे मोदीजी देशाला लाभलेले सगळ्यात लाडके पंतप्रधान आहेत, अहोरात्र काम करणारे प्रधानमंत्री आहेत. देशाची व्याप्ती आपल्या एकंदर जागतिक पटलावरती उमटवणारा नेता आहे. त्यामुळे त्यांच्या कामाच्या समोर या सगळ्या गोष्टींना मला वाटतं काही विशेष महत्त्व नाही. कार्यकर्ता मोदीजींसाठी 24 तास मैदानात येऊन काम करणार आणि महायुतीच्या उमेदवाराला प्रचंड मताने निवडून देणार हा विश्वास आहे, आणि हीच परिस्थिती येणाऱ्या काळात आपण बघा. धाराशिवमधून कमळ जाईल की घड्याळ, धाराशिवमधून कमळ की घड्याळ. मी आता पुन्हा शाब्दिक खेळ आहे. महायुतीमध्ये जी चिन्ह आहेत ती सगळी मोदीजींसाठी एकत्र आलेली आहेत. धनुष्यबाण आहे, कमळ आहे, घड्याळ आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. महायुतीमध्ये रासपा आहे, सगळ्याच जणांचा एकच अजेंडा आहे मोदीजींसाठी कमळ पाठवायचे. भारतीय जनता पक्षाचे प्रधानमंत्री सन्माननीय मोदीजी यांना पुन्हा एकदा 2024 मध्ये 2019 पेक्षा अबकी बार 405 नारा महायुतीने मिळवून दिलेला आहे. त्यामुळे चिन्हापेक्षा सगळेजण मिळून लढणार आहेत. आज इथे राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेली जी उमेदवारी आहे, भारतीय जनता पक्ष तितक्याच हिरिरीने 11 बूथ विजय अभियान जे आहे हे भाजपाने राबवलेलं भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रदेशाचा अजेंडा आहे. इथे या ठिकाणी आमचा बूथचा कार्यकर्ता, भाजपाचा कार्यकर्ता पार आहे, मात्र बूथ फक्त 370+ 370+ याचं कारण कळालं नाही. 370+ म्हणजे आम्हाला मागच्या काळामध्ये 1000 समजा बूथ वरती मतदान होत, आम्हाला 500 मिळालंय, तर 500 अधिक 370 870 मतदान आम्हाला आजच्या दिवशी घ्यायचंय असा आमचा अजेंडा आहे. पण ते 400 का नाही, ते 400+ का नाही, 370च का? 370 हा आमच्या अत्यंत मनाच्या जवळचा विषय आहे. 370 लोकांना असं वाटलं होतं की भारतामध्ये कधीच घडू शकत नाही, पण अशक्य ते शक्य करणारे सगळं काही आपण 2019 ते 2024 मध्ये बघितलं, 2014 ते 2024 मध्ये बघितलं. 370 हा आमच्या मनाच्या जवळच्या कोपऱ्याचा भाग आहे, त्यामुळे 370. पंकजा मुंडेच्या आणि आज आपण फक्त धाराशिव जिल्ह्यामध्ये आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये बूथ विजय अभियान या विषयाला घेऊनच आपण प्रेस करूया. ते बाकीचे विषय इलेक्शन आहे, इलेक्शनमध्ये मोठे मोठे नेते येऊन बोलणार आहेत, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्याच्यामध्ये मिळून जाणार. या भागामध्ये शिवसैनिक कामामध्ये प्रचंड असंतोष आहे. दुसरा प्रश्न असा आहे की महायुतीच्या उमेदवार म्हणून अर्चनाताई ज्यावेळेस घोषित झाल्या त्यावेळेला देवेंद्र फडणवीस असतील, अजितदाद असतील, ह्या माहितीतल्या घटक पक्षांनी त्यांचं अभिनंदन केलं, त्यांचा सत्कारही केला, परंतु शिवसेनेकडून अधिकृतपणे कुणीही सत्कार केलेला नाही. पालकमंत्री तानाजीराव सावंत यांनी सुद्धा तशी पोस्ट केली असेल किंवा काय फोटोमध्येही आम्हाला दिसलेलं नाही. चौगुले सोडले काय असं डिझाईन फोटो आहे एकंदर भारतीय जनता पक्षाने बूथ जिता तो देश जिता ही संकल्पना कायम जोराशी बाळगली आहे.
आपल्या मतदारांशी सातत्याने संपर्कात राहणे आणि त्यांच्या अडीअडचणी जाणून घेत राहणे, सरकारच्या माध्यमातले लाभ त्यांना देण्याचा प्रयत्न करणे, हे बूथच्या माध्यमातून आम्ही मागच्या काळामध्ये सातत्याने करत आलो आहे. आज भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस आहे आणि समस्त देशभरामध्ये लोकसभेची रणधुमाळी आपण बघतोय. त्याचवेळी धाराशिव जिल्ह्यात देखील बूथ विजय अभियानाच्या संदर्भामध्ये कामास सुरुवात झाली आहे. आमचे सर्व कार्यकर्ते एकंदर मोदी सरकारचे अजेंडे घेऊन प्रत्यक्ष त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहेत. आज घरावरती भाजपाचे झेंडे लावणे, स्टिकर्सच्या माध्यमातून आमचा अजेंडा लोकांपर्यंत घेऊन जाणे, पत्रकांच्या माध्यमातून पूर्णत्वाला गेलेले संकल्प लोकांपर्यंत घेऊन जाणे, सोबतच प्रत्येक बूथवरती 370 पेक्षा जास्त नव्यांनी मतदार जोडणे, लोकांपर्यंत जे 2019 मध्ये आमच्याशी जुडू शकले नाहीत त्या लोकांसाठी देखील मोदी सरकारने केलेलं काम हे त्यांच्यापर्यंत घेऊन जाण्यासाठी हे अभियान आम्ही धाराशिव जिल्ह्यामध्ये करतोय. मॅडम, साधारण धाराशिव जिल्ह्यामध्ये या अभियानासाठी किती कार्यकर्ते आहेत, किती बूथवर हे काम होत? धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक बूथवर, म्हणजे आज मला सांगावं असं वाटतंय, प्रत्येक बूथवर आमचे कमीत कमी 50 प्रमुख धरून आमचे सगळे 30 लोकांचे ऍक्टिव्ह लोकांचे टीम्स तयार आहेत. प्रत्येक बूथवर कमीत कमी 30 लोक या अभियानाला घेऊन काम करतील. त्यांच्या माध्यमातून कशा पद्धतीने काम होणार आहे, ते किती दिवसामध्ये काम पूर्ण करणार आहे? ते नवमतदारांना संपर्क करतील, ते समाजातल्या सर्व स्तरातील घटकांना संपर्क करतील, महिलांच्या छोट्या छोट्या बैठका, युवकांच्या, शेतकरी बांधवांच्या, कामगारांच्या, इंटेलेक्च्युअल क्लासमध्ये डॉक्टर्स असतील, प्राध्यापक असतील, इंजिनियर्स असतील, त्या सगळ्यांपर्यंत छोट्या छोट्या बूथवरती बैठका होतील. त्यांच्यापर्यंत मोदी सरकारने, मला सांगायला आपल्याला आनंद होतो, 100% लोकांना दिलेलं वचन 2014 2019 मध्ये पूर्ण केलं, 2019 2024 मध्ये पूर्ण केलं. त्यामुळे आम्ही अतिशय आनंदाने मतदारांपर्यंत जाणार आणि मतदारांचा उत्तम कौल मिळून आम्ही बूथ विजय अभियानाच्या माध्यमातून धाराशिव लोकसभेची जागा प्रचंड मताने विजय करून आणणार असा विश्वास यावेळी व्यक्त करावा असं वाटतं. राज्यामध्ये सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा फार गाजतोय, त्या अनुषंगाने काही या बूथ प्रमुखांना किंवा तुमचे जे हे आहेत त्यांना काही सूचना केलेल्या आहेत? मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये एकंदर भारतीय जनता पक्षाने अतिशय मराठा बांधवांचा आवाज ऐकत मागच्या काळामध्ये अहोरात्र काम केलं हे समस्त महाराष्ट्राने बघितलेलं आहे. आपण बघतोय की वंशावळ, आपण मागचे सगळ्या पुराव्यांना आरक्षण देण्यासाठी मागच्या काळामध्ये सगळ्या महसूलच्या यंत्रणांनी अहोरात्र काम केलं, सरकार कायमस्वरूपी त्यांच्या पाठीमागे होतं आणि आता पण वंशावळींना घेऊन जो अभ्यास सरकारचा चालू आहे तो पण मराठा बांधव बघतात. त्यामुळे त्यांच्यामधलं एक समाधान हे देखील पाहायला मिळतं आहे आणि आमच्या बूथच्या लोकांना पण याच्या मागे सरकारने घेतलेली भूमिका 2014 ते 2019 मध्ये सन्माननीय देवेंद्र फडणवीसजींनी याच्यासाठी घेतलेली अहोरात्र मेहनत आणि आता एकनाथ शिंदेजी, देवेंद्रजी करत असलेलं काम हे नक्कीच समाधानकारक आणि येणाऱ्या काळात मराठा समाजाला देखील लाभदायक असणार. मतदारांना काय आवाहन करायला? मतदारांना मला असं वाटतं की आदरणीय मोदीजी साठी विशेषतः नारी शक्ती म्हणून किंवा एक महिलेला उमेदवारी दिलेली आहे. महिलेला उमेदवारी दिली, मी आजच आत्ता आल्यानंतर बघत होते, महिलांमध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण आहे. अर्चनाताईंनी मागच्या काळामध्ये महिलांसोबत केलेलं काम, महिलांसाठी केलेलं काम, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा असताना देखील त्यावेळी देखील महिलांसाठी राबवलेले अजेंडे आणि एकंदरच समाजामध्ये त्यांच्या व्यक्तिमत्वाची महिलांमध्ये असलेली लोकप्रियता ही मला इथे आल्यानंतर प्रकर्षाने जाणवली. माता भगिनींमध्ये अतिशय उत्साह आहे, माझ्यातली एक म्हणून त्या अर्चनाताईंकडे अतिशय आपुलकीनी आणि त्यांच्यासाठीचा उमेदवार याचा उत्साह त्यांच्यामध्ये आहे. त्यामुळे नारी शक्ती वंदन बिल हे येणाऱ्या काळात सगळ्यांना दिसणार होतं पण आज मोदी सरकारच्या या अजेंड्यामध्ये एका महिलेला मिळालेली ही उमेदवारी खऱ्या अर्थाने महिलांना एक बळ देणारी आहे आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये उत्साह निर्माण करणारी.